राज्यात आजपासून कोरोना नियमांचं पालन करून काही जिल्ह्यांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले नाशिक जिल्ह्यात आज नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले जिल्ह्यातल्या शासकीय कन्या विद्यालयाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घंटा वाजवून जिल्ह्यातल्या इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांना सुरुवात केली यावेळी जिल्हा परिषद अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना मास्क आणि गुलाबाचं फूल देऊन त्यांचं शाळेत स्वागत केलं यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आज पहिल्या दिवशी या शाळेतले पन्नास टक्के विद्यार्थी उपस्थित होते रचना विद्यालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना सामाजिक अर्थात सुरक्षित अंतर पाळता यावं यासाठी प्रवेशद्वारावर विशिष्ट अंतराच्या खुणा करण्यात आल्या होत्या तसंच विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आले नागपुरातही नववी ते बारावीच्या वर्गांना आजपासून सुरुवात झाली शिक्षकांनी टाळ्या वाजून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं काही ठिकाणी शिक्षकांनी शाळेत रांगोळी काढून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं शाळा सुरू होणार म्हणून जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सॅनिटाईज केलं होतं शाळेचा आजचा पहिला दिवस असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातही नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात शाळेत प्रवेश केला कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लागणारी सर्व साधनं शाळेत उपलब्ध करण्यात आली आहेत दरम्यान यापूर्वीच जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यात आले होते पुण्यातही कोरोनाबाबतचे नियम पाळून महापालिका हद्दीतल्या दोनशे शाळा आज सुरू करण्यात आल्या पालघर जिल्ह्यात दोनशे चाळीस शाळा आणि महाविद्यालयं आज सुरू करण्यात आली यावेळी नववी ते बारावीपर्यंतच्या दोनशे चाळीस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पंचवीस हजार पाचशे एक इतक्या विद्यार्थ्यांची नोंद झाली दरम्यान सर्व शाळा आणि महाविद्यालयांना कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक असून पालकांचं संमतीपत्र अनिवार्य आहे मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा मात्र पंधरा जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे